सर्वांना शुभेच्छा देतो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी जनसामान्यांमध्ये आपल्या वाणीनं, आपल्या कवितांनी, आपल्या गीतांनी एक अत्यंत मोठी ऊर्जा तयार केली. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये त्यांचा मोठा सहभाग राहिला आणि त्यांनी सगळ्यात महत्त्वाचा कुठला मंत्र दिला असेल तर ही पृथ्वी शेष नागाच्या शिरावर नाही तर कामगाराच्या हातावर आहे अशा प्रकारचा मंत्र देणारे, ज्यांच्या साहित्याने अनेक देशांना भुरळ घातली आणि मी स्वतः रशियामध्ये त्यांच्या पुतळ्याच्या अनावरणाला गेलो होतो, त्यावेळी बघितलं कशा प्रकारे रशियामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल आत्मीयता आहे, त्यांच्या साहित्यावर अभ्यास चालतो. एक वैश्विक साहित्य, वंचितांचा कवी असलेल्या, वंचितांचा नेता असलेल्या, वंचितांचा आवाज असलेल्या अण्णाभाऊंनी तयार केलं आणि ते अखिल विश्वापर्यंत पसरलं आणि म्हणूनच आम्ही सगळे आज या निमित्ताने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना नमन करतो. आणि मला अतिशय आनंद आहे की आजच्या या पवित्र दिनी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासाकरता आरटीची निर्मिती करण्यात आलेली आहे, ज्यातनं पुढच्या काळामध्ये आमच्या मातंग समाजातनं अनेक आमचे तरुण तरुणी आयएएस आयपीएस होतील, विविध मोठ्या पदांवर जातील, चांगल्या प्रकारचं शिक्षण घेतील, परदेशी शिष्यवृत्ती त्या ठिकाणी मिळेल, फेलोशिप मिळेल. आणि म्हणून मला अतिशय आनंद आहे की महाराष्ट्र सरकारने आजपासून याची सुरुवात केली. उद्धव ठाकरे चॅलेंज किया, उद्धव ठाकरे चॅलेंज किया, प्लीज प्लीज प्लीज. सर 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 सर, एक साइड एक साइड, केबल घ्या केबल घ्या, कोणाची केबल आहे. तर चेंबूरमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाखल झाले होते.